पतंग बनवण्यासाठी आम्ही 4 महिन्यापासून सुरुवात करतो. पतंगचा ह्यावर्षी पेपरमध्ये रेट वाढले गेले आहेत आणि आसाममध्ये जास्त प्रमाणामध्ये पूर आल्यामुळं बांबूचं उत्पादन आसाममध्ये होतं. तिकडून जी पतंगला बनवण्यासाठी काडी येत असते ती ह्यावेळेस काडी उपलब्ध नसल्यामुळे तिकडून रेट वाढून आलेले आहे. त्यामुळं ह्यावर्षी पतंगचे रेट 30% वाढले आहेत. आम्ही आसारी बनवतो. संक्रांतीसाठी आसारीचा खूप मोठा उपयोग होतो. आसारी संपूर्ण बांबूपासून बनते आणि हा गेल्या 50-60 वर्षापासूनचा येवल्याचा व्यवसाय आहे. आसारी बनवताना आम्हाला म्हणजे बांबूपासूनच बनते. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे बांबू येतात आणि आसारी बनवताना जे बांबू असतात ते असे वाळलेले चालत नाही, त्यांना हिरवे लागतात. आणि नेमकं ह्या पिरियडमध्ये आम्हाला ते बांबू मिळण्यामध्ये खूप त्रास होतो. लवकर उपलब्ध होत नाही ओले बांबू आणि त्याच्यामुळे त्याचे रेट वाढून जातात. त्याचे रेट वाढल्यामुळे आसारीचे रेट वाढतात.